विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याचदा आपण निराश होतो, हताश होतो आणि आपल्याला असं वाटतं की पुढे आपल्याला काही मार्ग नाही. आणि मग अशा वेळेस आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार येतात. बरं, हे नकारात्मक विचार 1, 2, 3 असे नसतात, ते मोठ्या प्रमाणात सगळीकडून येतात. आणि असं वाटतं की आपण अत्यंत अपयशी आहोत, आपल्यामध्ये तेवढं स्किल नाही आहे किंवा आपली तेवढी पात्रता नाही आहे. आणि हा एक मग नकारात्मक मनातला प्रवास सुरू होतो. दररोज आपण स्वतःशी काही ना काही बोलत असतो, त्याला सेल्फ टॉक असं म्हणतात. हा सेल्फ टॉक जर नकारात्मक असेल, अतिशय क्रिटिकल असेल, तर आपलं मन कोमेजून जातं. कारण आपलं मन फुलासारखं आहे, त्याला सूर्यप्रकाश पाहिजे, त्याला पाणी पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोकळं वातावरण पाहिजे. जर तुम्ही सारखं स्वतःला कमी समजून किंवा स्वतःमधले दोष काढून जर तुम्ही प्रत्येक क्षणाला रखडत रखडत जगणार असाल तर तुम्ही जीवनाचा आनंद कधी घेणार? तुम्ही अभ्यासाबद्दल तक्रार कराल, तुम्ही टीचर्सबद्दल तक्रार कराल, तुमचे फ्रेंड्स असे वागले म्हणून तक्रार कराल. पण हा सगळा मुद्दा बाहेरच्या जगाशी नाहीच आहे मुळात. हा सगळा जो आहे तुमचा, तुमच्या मनाशी असलेला संवाद आहे. त्यामुळे बाहेरचा माणूस काही का म्हणेना किंवा बाहेरची परिस्थिती कशी का असेना, आपण त्याला कसं रिॲक्ट करतो याच्यावर आपलं यश अवलंबून असतं. आणि सगळ्यात उत्तम मार्ग म्हणजे रिॲक्टच न करणं. अतिशय सकारात्मक स्वतःशी बोलायला शिका, जेणेकरून तुमचं मन सदैव धैर्यवान, आनंदी आणि रागमुक्त राहील आणि मनामध्ये कायम तुमचा आनंद राहील.